नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक 1 मे रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले असता पथकाने रात्री 1:10 सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मावळ केशवनगर भागातील एका खोलीमध्ये इसम दिव्यांशु श्रीमलचंद धारिया वय वर्ष 21 राहणार केशवनगर वडगाव तालुका मावळ याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1,37,677 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीचा साथीदार तन्वीर शेख राहणार केशवनगर वडगाव मावळ हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 213/2024 भादवी कलम 328 272 273 34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण पोलीस हवालदार अंकुश नायकुडे नितेश कवडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.